नमस्कार, स्वाद जेवणाचा या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे। आज नवरात्री विशेष आपण साबुदाणा वडा ही रेसिपी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी शाबू भिजवलेला शाबू आहे, अर्धी वाटी साबुदाणा भिजवला होता, हा एक वाटी झालेला आहे, असा मोकळा आणि छान भिजलेला आहे शाबू, हे पहा। अर्धी वाटी शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत, आणि हा उकडलेला बटाटा अर्धी वाटी, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, मिरच्या काही तिखट असतात काही कमी तिखट असतात, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, चवीनुसार मीठ। तर आपण ही मिरची वाटायला घेऊया। आता हे मिरचीचे देठ काढून घेतलेले आहेत आणि अशी मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून ही हिरवी मिरची मी टाकून घेते। तुम्हाला कमी हवं असेल तिखट तरी कमी मिरच्या वापरा। ही सर्व मिरच्या मी अशी तुकडे करून जाडसर असं वाटून घेते, ते जाडसर वाटण करून घेऊया। तर ह्या पद्धतीने मी जाडसर वाटण करून घेतलंय। आता हे एका भांड्यात काढून घेते। हे मिरची वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आता हे शेंगदाणे हे ओबड धोबड बारीक करून घ्यायचं। हे आपले शेंगदाणे बारीक करून झालेले आहे, असे जाडसरच ठेवायचे। तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याचे टरकले काढून ही बारीक करू शकता। हे एक ताट घेतलेलं आहे। तर आता आपण सर्व एकत्र ह्यामध्ये मिक्स करून घेऊया। शाबू टाकून घेते मी, हे आपण एक वाटी शाबू घेतलेलं, हे शाबू तुम्ही असे मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता। आता मी हे असेच घेतलेले आहे, अर्धी वाटी बटाटा। हे बटाटा आणि शाबू असं एकत्र मिक्स करून घेऊया। हे उकडलेले बटाटे मी असे छोटे करून घेतलेले आहेत। हे सर्व असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं। हे पहा असं एक जीव झालं बटाटा आणि शाबू, की ह्यामध्ये आपण हे मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ हेही टाकून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये जिरेही टाकू शकता। माझ्या घरी जिरे नाही चालत, तेव्हा मी उपासाला जिरे नाही टाकलेलं, आणि हे आपण जे जाडसर शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय तेही ह्यामध्ये घालून घ्यायचं। आणि आता पुन्हा सर्व हे मिक्स करून असं जरा थोडंसं चांगलं मळून घ्यायचं। हे शाबू आपलं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे, मळून छान मऊ झालेलं आहे। तर आपण ह्याचे आता वडे बनवायला घेऊया। आपण हे वडे बनवायला घेताना थोडंसं मी हाताला पाणी लावून घेते। हे पहा थोडंसं पाणी लावलंय मी, आणि आता आपण याचे असे गोळे करून घ्यायचे छोटे, आणि त्याचे असे गोळे बनवून घ्यायचे। हे पहा हे असे गोल आणि थोडेसे चपटे हे असे वडे बनवून घ्यायचे। अशा प्रकारे आपण हे गोल वडे बनवून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्याची साईज कमी जास्त तुम्ही करू शकता। हे पहा हे असे मध्यभागी गोळाठून असा चपटा करून घ्यायचा। तुम्हाला हवा असेल तर मधी थोडंसं असं होलही पाडू शकता। हे पहा खूप छोटंसं मी होल पाडलेलं आहे। हे असे होल पाडल्याने आपले वडे आतूनही कच्चे राहत नाही, पूर्ण तळे जातात। हे पहा मी आता हे सर्व वडे असे भरून घेते। तुम्हाला जरा शाबूमध्ये मोठा असा वाटत असेल किंवा शाबू उडण्याची तेलात शक्यता वाटत असेल तर तुम्ही शाबू मिक्स करायच्या आधी सर्व साहित्य तर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या। हे आपले सर्व वडे तयार झालेले आहेत। तर आता आपण हे वडे तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये मी हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरमही झालेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये वडे सोडूया। अशा प्रकारे 2 ते 3 वडे तेलामध्ये सोडायचे आहे। गॅस मिडियम ठेवायचा आणि 1 ते 2 मिनिटं आपण हे वडे हलवायचे नाही। आपले हे 1-2 मिनिटं झालेले आहे, वडे आपण पलटी करून घेऊया। हे पहा असे सोनेरी कलरमध्ये वडे तळून घ्यायचे। 3-4 वडे एकदम एका वेळेस तुम्ही घालू शकता। आपले वडे खरपूस असे सोनेरी रंगाचे तळून झालेले आहेत। तर आता हे एका भांड्यात मी काढून घेते। हे पहा बाकीचे सर्व वडे असे सोनेरी खरपूस भाजून घ्यायचे।
बाकीचे वडे ही अशाच प्रकारे तळून घेते. हे पहा आपले वडे सोनेरी मस्त खरपूस तळून झालेले आहेत. तर आता हेही मी वडे काढून घेते. बाकीचे सर्व वडे मी ह्या प्रकारे तळून घेते. एक वाटी शाबू मध्ये आपले इतके वडे तळून झालेले आहेत. हे वडे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा असे साखर घालून फेटून घेतलेले दही आहे दह्याबरोबर ही खाऊ शकता. हे आपले शाबुदाना वडे तयार आहेत. हे मी साखर घालून फेटून घेतलेलं गोड दही घेतलेलं आहे. तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर ही वडे खाऊ शकता. हे पहा आपले वडे आतून असे मऊ आणि छान खुसखुशीत झालेले आहेत आणि असे कुरकुरीत पण झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही शाबुदाना वडे नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.